आय एम नॉट सेईंग की तू बोलूच नको किंवा हेच नाही, बघ, कारण ॲट द सेम टाईम जर तुला आणि अपूर्वाला जर उभं केलं ना तर माझ्या मते टास्क तू ज्या लेवलचे खेळत असते ते काहीच खेळू शकत नाही. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 आजच्या म्हणजे 31 ऑक्टोबरच्या भागात अमृता आणि समृद्धी गार्डन एरिया मध्ये बसलेल्या असतात. तेव्हा अमृता समृद्धीला मला तुला एक रिमाइंडर द्यायचा होता की तू अपूर्वामुळे लपली जाते आहेस. अक्षय जास्त दिसला जातोय, अपूर्वा सुद्धा जास्त दिसते, इवन त्यांच्यामुळे रुचिरा आणि रोहित सुद्धा झाकले जात आहेत. तर ऍट दी सेम टाइम तुला आणि अपूर्वाला उभं केलं तर अपूर्वा टास्क काहीच खेळत नाही आणि तू सगळ्यात जास्त खेळून सुद्धा दिसत नाहीयेस असं बोलते. तेव्हा समृद्धी अमृताकडे तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या ग्रुपमध्ये जेवढे टास्क आले तेवढे मी खेळण्याचा मनापासून प्रयत्न केला असं तिला सांगते आणि माझं सुद्धा मत मी मांडलं आणि त्यामुळेच आम्ही पुढे निर्णय घेतले असंही ती तिला सांगते. मी जास्त खेळते पण ते लोक जास्त बोलतात म्हणून ते दिसून येतात आणि मी दिसून येत नाही, फरक फक्त इतकाच आहे असं ती तिला सांगते. समृद्धी आता अमृताचं ऐकणार का? अपूर्व आता तिची नवीन काय स्ट्रॅटेजी युज करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा बिग बॉस मराठी सीझन 4 सोमवार ते शुक्रवार रात्री 10 आणि शनिवार रविवार रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.